करत आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही. अमरावती जे घरापर्यंत जे हल्ला करत आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही. आम्हाला म्हणतात की तुम्हाला न्याय लागेल आणि तुम्हाला घ्यावं लागेल. हे कोणता नियम आहे? आणि वॉरंट दिल्याशिवाय आम्ही येणार नाही. काय वॉरंट दिल्याशिवाय हाती लावायचा? सांगून राहिले मी. अरुण भाई, अरुण भाई, मी कॉम्प्रोमाइज केलाय. तुम्ही येऊ नका. तुम्ही महिला, तुमची रिस्पेक्ट करते, तुमचा मान सन्मान करते. येऊ नका. आम्ही कॉम्प्रोमाइज केलाय कालपासून. महाराष्ट्रामध्ये चालू आहे. खासदार आमदारांना थांबण्याचा प्रयत्न चालू आहे. या ठिकाणी मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगतो की ही स्थिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणली आहे की आम्हाला आमच्या घरामध्ये येऊन आम्हाला सांगतात गुन्हा दाखल झाला, आमच्यावर गुन्हा दाखल करून आमच्या आम्हाला जबरदस्ती न्यायाचं काम करत आहे. हा पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. एका जर आम्ही या ठिकाणी हनुमान चालीसा वाचलं पाहिजे यासाठी आम्ही विनंती केली. आमच्यावर गुन्हा दाखल केला आणि 500 लोकांनी आमच्यावर हल्ला केला. त्या ठिकाणी संजय राऊत म्हणते आमच्या गौऱ्या मशानामध्ये गेलेले, आम्हाला 20 फूट गड्ड्यामध्ये टाकू. संजय राऊत गुन्हा दाखल झाला पाहिजे, मुख्यमंत्र्यांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अनिल परबवरी गुन्हा दाखल झाला पाहिजे. तेव्हा आम्हाला मान्य आहे या ठिकाणी जबरदस्ती पोलीस करत असाल आणि सरकारच्या सांगण्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या दबावामध्ये जर आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीला या ठिकाणी आमचा अन्याय होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आम्ही जेलमध्ये गेलो.